मित्रहो, गोष्ट आहे बर्मिंगहॅम नावाच्या शहरातल्या जॉन कॅडबरी नावाच्या एका किराणा दुकानदाराची. त्याच्या या शहरात जसजसा चंगळवाद वाढत चालला होता तशी तळीरामांची संख्याही वाढत चालली होती. काय वेडवाकडं तोंड करून लोक ते कडवट पेय पित असतील व्याक. जॉन दिवसातून अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारायचा. त्याला स्वतःला अर्थातच मद्याविषयी आकर्षण नव्हतंच, पण शहरातली वाढती गुन्हेगारी बघता दारू हे एक समाजविघातक पेय आहे या मतापर्यंत तो पोहोचला होता. मौजच करायची तर लोकांनी छानसं गोड चॉकलेट प्यावं, कोका प्यावं असा विचार तो नेहमी करायचा. फक्त विचारानं काही होत नसतं. जॉननं बर्मिंगहॅमच्या एका अरुंद गल्लीत भाड्याच्या जागेत चॉकलेटचा छोटा कारखाना सुरू केला. नुसतं चॉकलेट खा म्हणून लोक काय चॉकलेट खाणार नव्हती, म्हणून त्यानं फ्राईन ब्राऊन चॉकलेट, ग्रॅन्युलेटेड कोका, आईसलँड मॉस या नावांनी अनेक अफलातून प्रयोग केले. छोट्याशा भाडोत्री जागेतून हा व्यवसाय बर्मिंगहॅमच्या मध्यवर्ती भागातील ब्रिज स्ट्रीटवर मोठ्या स्वरूपात लवकरच शिफ्ट झाला. एका मनस्वी समाजोपयोगी विचारधारेतून छोटासा किराणा दुकानदार हळूहळू बर्मिंगहॅममधला एक छोटा कामिना उद्योजक झाला. व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती होत गेली आणि जॉननं आपला उद्योग रिचर्ड आणि जॉर्ज या त्याच्या मुलांच्या हातात सोपवत निवृत्ती स्वीकारली. ही दोन्ही भावंड ऐनविषयीत होती. मधल्या काळात व्यावसायिक गुंतागुंत स्पर्धा वाढली होती, चंगळवाद अजूनच फोफावला होता, पण शेवटी ही जॉनचीच मुलं. त्यांनी आपसात कामं वाटून घेतली आणि दिलं स्वतःला झोकून. जॉर्जनं डच लोकांच्या कोका बटर संदर्भातल्या प्रयोगांबद्दल ऐकलं होतं. सुरुवातीलाच असे प्रयोग थोडे महागडे आणि धाडसे होते. दोघा भावांनी विचारविनिमय केला, अर्थातच रिस्क होती. लोकांना हे आवडेल का याबद्दल संशयही होता, पण त्यांनी ही रिस्क घेतली. चॉकलेटमध्ये कोका आयसिंगचा उदय झाला आणि हा प्रयोगही सुपर डुपर हिट झाला. व्यवसाय म्हटला की कुठलंही यश किंवा अपयश शेवटचं नसतं. स्विस चॉकलेटनं या बंधूंना बाजारपेठेत मोठी टक्कर दिली, पण आता हे देखील तयार झाले होते. ब्रिज स्ट्रीटवरील कारखाना आता छोटा पडू लागला. त्यांनी बॉर्न नावाच्या उपनगरात मोठी जागा घेतली आणि कारखान्याचं नाव ठेवलं बॉर्नव्हिले. कॅडबरी आता छोटे उद्योजक राहिले नव्हते. बॉर्नव्हिले ही जागा व्यवसायाचा वस्तुपाठ ठरावी इतकी आदर्शवत बनली. कामगार कल्याण कायदा येण्याआधी त्यांनी आपल्या कामगारांना काळाच्या पुढच्या सुविधा देऊन ठेवल्या होत्या. बंधुत्वी त्यांच्या बाबांप्रमाणेच आदर्शवादीही होती. त्यांनी बाजारात डेअरी मिल्क नावाचा ब्रँड आणला आणि कहरत झाला. स्विस वगैरे बाकीचे ब्रँड्स या लाटेत अक्षरशः वाहून गेले. या उद्योगानं पुन्हा मागं वळून पाहिलं नाही. चॉकलेटनं दारूची जागा घेतली नाही, पण आपली वेगळी एक जागा निश्चितच निर्माण केली. ब्रँडच काय, त्याच्या जाहिरातही कल्ट झाल्या. कुछ खास है जिंदगी में, कुछ बात है जिंदगी में, बात है खास है, कुछ स्वाद है क्या स्वाद है जिंदगी का, म्हणत रक्षाबंधन असो वा दिवाळी या चॉकलेटनं भारतीयांच्या मनातही स्थान पटकवलं. खरं तर ढोबळ अर्थानं या गोष्टीत विज्ञानवादी मूल्य नाहीत. यात थेट मानव समूहाच्या उत्थानासाठी संशोधन किंवा प्रयोग केलेले असंही नाही. वरवर ही आपल्या नावाचा जागतिक दर्जाचा जगभर पसरलेला ब्रँड तयार करणाऱ्या कॅडबरी परिवाराची यशोगाथा असली तरी यामागच्या मूलभूत प्रेरणा आणि मानवी मूल्ये जपत व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न यामुळे मला ती महत्वाची वाटते. म्हणून आज जॉर्ज कॅडबरी यांच्या स्मृतिदिनी सहज हा प्रवास.